नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनेवाड इथं एसटी बस जळून खाक झाली। दरम्यान बस चालकाचं प्रसंगावधान पाहता कोणतीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राधानगरी पुणे विठाई बस क्रमांक MH13CU8413, चालक सागर चौगुले, वाहक सोनाली चौगुले हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अनेवाडी पुलावर आले असता चालक सागर चौगुले यांनी इंधनमधून धूर येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ गाडी पुलावर उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि बसने क्षणार्धात पेट घेतला। फक्त 20 मिनिटात बस जळून खाक झाली। नुसता सांगाडा बसचा शिल्लक राहिला। या घटनेनं माहिती मिळताच भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे आणि त्यांचे सहकारी वैभव टकले, मंदार शिंदे, किरण निंबाळकर, चंद्रकांत भोसले, रविराज वर्णेकर, जोशी विहीर महामार्ग पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। प्रवाशांना दिलासा देत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। अतिशय कडक उन्हाळा आणि नेहमीचे प्रश्न असणारे एसटी महामंडळ बसची देखभाल दुरुस्तीच्या उडालेल्या बट्ट्याबोळ यामुळे बसचे वायरिंग शॉर्ट झाले असल्याचं अपघातस्थळी बोललं जात आहे। सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या बस महिला हाफ तिकीटमुळे खचाखच भरून वाहत आहेत, पण ही बस फुल भरलेली होती। चालक सागर चौगुले, वाहक सोनाली चौगुले यांच्या सतर्कतेपणामुळेच बसमधील अनेकांचे प्राण वाचले। अपघातस्थळी लोक हे बोलून दाखवत त्यांचं कौतुकही करत होते।